नमस्ते, नमस्कार। नाव आणि पत्ता सांगा सर। माझं नाव गणपती शंकर कोळी, ताना शिरोडून, तालुका शिरोड, जिल्हा कोल्हापूर। आपला जे हातात जे पपई आहे सर, है की नाही, त्याचं वजन अंदाज किती असेल? एक 3-3.5 किलो आहे, है की नाही? हे किती दिवसाचा प्लॉट आहे? हे आता 11 महिने झाले। आता 11 महिने झाले। आता खाली बघतोय सर, हे खाली सगळं हार्वेस्टिंग झालेलं आहे। होय, खाली हार्वेस्टिंग चालू आहे। 4 महिने झाले हार्वेस्टिंग चालू आहे। 4 महिने झाले हार्वेस्टिंग चालू आहे। 11 महिन्यातले 4 महिने गेले। किती महिने झाले? 11 4 गेले, 6-7 महिन्यात आपला तोडा चालू झाला, है की नाही? आता जर हे जर सेटिंग बघायला गेलो सर, झाडाचं सेटिंग मोजणं शक्य आहे का? नाही, मोजू शकत नाही। फुल पूर्ण भरला पाहिजे। हा, पूर्ण भरले आणि नुसतं खाली सेटिंग झालंय असं नाही सर। नाही, वर तर भरगच सेटिंग चालू आहे, शेंडा चालू आहे, फळ बी मोठा आहे। एवढं सेटिंग असलं तरी फळ मोठा आहे। मोठा आहे, फळ मोठा आहे, की नाही? तुम्ही आजपर्यंत सर पपईचे किती प्लॉट बघितले? प्लॉट आपण करायचा, मी प्लॉट लावायचं म्हणून 2-4 ठिकाणी प्लॉट बघितला आम्ही। बर, बऱ्याच जणांनी आम्हाला ते व्हायरस आणि हे ते रोगाचं सांगितलं। रोगाचं सांगितलं? आम्ही जरा आम्हाला मला वेळ मिळत नाही म्हणून मी एकाला करायला लावायचं म्हणून सांगितलं होतो। बरोबर, त्याच्याबरोबर आम्ही त्याला घेऊन फिरलो आम्ही। बर, प्लॉट बघायला बघूया असेल ते काय काय करायला ते मग ते करूया, त्या पद्धतीने करूया म्हणून सांगितलं। खरं ते शेतकरी काय तयार झाला नाही, करायला तयार झाला नाही, त्यांना सांगितलं ते नुकसान झालं, दर नाही, हे नाही, नुकसान झालं म्हणून त्यो करायला तयार नाही। फक्त आम्ही ठरलं होतं की काय होते, नुकसान होते, फायदा होते, एकदा हे पपई करायची करून बघायची, करून बघायची म्हणून। तुम्हाला ज्या शेतकऱ्यांनी सांगितले ते चांगलं काय सांगितलं का? चांगलं काय सांगितलं? नाही, बऱ्याच जणांनी सुरुवातीला आम्ही पहिल्यांदा आलं, उत्पन्न आलं, दुसऱ्यांदा मात्र आम्हाला काय आलं नाही, रोग लय झालं, असे असे सांगितलं। रोगाबद्दल जास्त चर्चा झाली? रोगच, नुसतं व्हायरस सांगितलं त्यांनी, ते सांगितलं, है की नाही? म्हणजे ज्या काय मार्केटला ज्या समस्या आहेत त्या सगळ्या व्हायरस बद्दल आणि ज्या रोगाबद्दल समस्या जास्त आहेत, है की नाही? आपलं अकरा महिने तुम्ही फवारणी किती मारले हो? फवारणी 4-5 असतील, एवढंच। फवारणी काही जास्त नाही आला, नाही घेतल्या फवारणी। तुम्ही एवढ्या सगळ्या समस्या सगळ्या कानाने ऐकल्या, खरं त्या तुम्ही समस्येवर काम केलं नाही? कशावर काम केलं सर आपण? आम्ही सॉइल चार्जरच ते कृषी अमृत वापरलं आम्ही, वैदिकचं बेसल डोस, वैदिकचं बेसल डोस वापरलं। किती महिन्यात निघत देतो सर आपण? सुरुवातीला लागण केल्यानंतर एकदा भरणीच्या वेळा असं एक 4-4 बेसल डोस सरासरी आपलं 1-2 महिन्याला 1 बेसल डोस जातो, 2-2 महिन्याला 1 बेसल डोस झाला आपला। ह्या बेसल डोस वैद्यकीय दिल्यानंतर आपल्या फायदा काय होतो सर? फायदा म्हणजे आम्हाला झाड टवटवी सशे दिसले, म्हणजे कधीच आम्हाला हे रोग पडलाय किंवा काय फवारणी करावं असं कधीच वाटलं नाही, वाटलं नाही। त्यामुळे आम्ही कधी मारलंच नाही, फवारणी घेतलीच नाही। आमचा एक एकरचा प्लॉट आहे। एक एकर झाडं किती आहेत? 700 झाडं आहेत। 700 झाडं आहेत। 700 झाडं सर आपल्याला सगळीकडे मी बघतोय सर, एक ही झाड असं पिवळं पडले, व्हायरस वर गेले, असं एक ही झाड दिसत नाही। ते आम्हाला इतर कंपनीवाले येतात, ते बघायला प्लॉट वगैरे बघायला येतात, मग हे त्यांनी सांगतात की तुमचं आम्ही बहुतेक प्लॉट तुमचं चांगला आला आहे, मग हे करा हे करा, मी वापरतो आम्ही हू म्हणते सोडा सगळ्यांचं, परंतु आम्ही जे करलं की नाही त्यात आम्हाला कधीच जे झाडाला अजून आता 11 महिने वर्ष झाल्याला अजून झाडं आहेत तशीच आहेत, फ्रेश झाडं आहेत अजून। म्हणजे जसं वय वाढेल तसं तसं त्याचं काय व्हायला लागले, आयुष्य पण वाढायला लागले, त्याचं जे फळांची क्वांटिटी आहे ती सुद्धा वाढायला लागली। त्यामुळे दर काय मिळतो ह्यापेक्षा आम्हाला उत्पन्न आम्ही टार्गेट होतो नाही, उत्पन्न मिळतं यात आम्हाला समाधान वाटतंय। आम्ही यात दरात मिळू दे न मिळू दे ते विषय नाही, खरं ठरल्याप्रमाणे उत्पन्न काढायचं एवढंच आमचं उद्देश। बर, आता पण माल किती काढला सर? आता 20 टन निघाला, 20 टन माल काढलाय। कुठं तर फळ काढलेलं आहे आपण झाडाला सर, काय म्हणतो? अजून आता सुरुवात झालेली आहे। बरोबर, खरंय, खोटाय, आता सुरुवात झालेली आहे। आता आपल्याला असं वाटतं का ह्यातलं किती टक्के माल काढला असेल आपण आता बागेतनं अंदाजे? काय अंदाज म्हणजे आम्हाला तसं आम्ही ह्यात नवीनच आहे। बरं, काय अजून किती मिळेल लागल ते वर फळ लागल्या की अजून किती असं किती दिवस चालतंय हे आम्हाला काय माहित नाही। तरी पण आता आम्हाला आता आमच्या हिशोबाने किमान आता 30-40% होईल। त्याची उंची किती असेल? उंची आता हा अंदाजे 7-8 फूट होईल बघा, 9 फूट, है का नाही? आता जिथपर्यंत सेटिंग झाली त्याची उंची मोजा बरं, अंदाज किती आहे? हात वर करा, है की नाही? 9 फूट नऊ फुटापर्यंत पूर्ण सेटिंग झालेलं आहे, सेटिंग झालं, है की नाही?
आणि त्यापैकी हार्वेस्टिंग किती फूट झाले अंदाजे खालन? हार्वेस्टिंग 3 फूट झाले. 3 फूट झाले म्हणजे किती टक्के हार्वेस्टिंग झाले? 30% हार्वेस्टिंग झालेलं आहे. हे आता सध्याची परिस्थिती सांगतोय सर मी तुम्हाला. 100% पैकी 30% आपण हार्वेस्टिंग केले आणि 70% राहिलेलं आहे झाडावर आहे. आणि चाल जर बघायला गेलो चाल तर कशी चाल आहे? बरोबर अगदी अगदी फुल आहे. फुल चाल आहे. आणि वर फॉलिंग तिथून पुढे 100% दाखवले सर है की नाही? तिथन पुढचा अजून 100% विषय वेगळा आहे है की नाही? असा जर अंदाज काढला सर हे फळ एका झाडाचं मोजणं शक्य आहे का? मोजू शकत नाही. असा एवढा जर माल लागतो सर तर शेती फायद्याची का तोट्याची? शेती फायद्याची. फायद्याची. बरेच शेतकरी म्हणतात की शेती परवडत नाही. चांगलं केलं व्यवस्थित केलं आणि आपण रासायनिक आणि हे ते खत जर जास्त करण्यापेक्षा जर नॅचरली जे आपण करतोय ते केलं असं जे आपलं वैदिक सारखं जर नॅचरली केलं नक्कीच आपल्याला खर्च कमी येईल आणि उत्पन्न जास्त मिळेल. खर्चाचा बाबतीत तुम्हाला अनुभव काय? आता एवढं फळ लागते सर है की नाही? बरोबर. तुम्हाला खर्च असा भरमसाठी गेला का? नाही खर्च नाही. ज्या मातीत उत्पादन येते त्यापर्यंत आपला खर्च आहे का? बरोबर. नाही नाही खर्च तसं कमी येतो. कमी येतोय. उत्पन्नाचे म्हणून खर्च कमी कमी येतोय. बरोबर. मार्केटची परिस्थिती काय आहे? मार्केटची परिस्थिती म्हणजे फळाच्या बाबतीत विचारलं की नाही एवढं फळाला शायनिंग आहे. बाजार आम्ही कुठेही कोपऱ्यात असलो हे फळ बघितले की नाही ते येतात. फळ बघून हे व्यापारी येतात. आम्ही तर आम्ही सुद्धा मार्केटला जातोय बघायचं म्हणून. कारण मुंबईला दर खाली आलता 5-5.5 वर आलता. एवढं करून जर आपण 5-5.5 जर परवडायचं मग शेवटी आपण केलंय म्हटल्यावर ते कुठं तर कडेला लावलं पाहिजे आणि त्यात धडपडायला पाहिजे म्हणून आम्ही लोकल बाजार चालू केलं. मग एक बाजार बघू म्हटलं लोकल बाजारला हे मालच एवढं शायनिंग आला की लोक येऊन घेतले आणि घेतल्यानं नुसतं दिसायला शायनिंग नाही आतमध्ये एवढी गोडी आहे. एकदा घेतलेला ग्राहक परत विचारत येतोय आणि त्या दिवशी आम्ही एखाद्या वेळ नसलं तर ती फेरी म्हणून जातोय. तिथं फेरा मारून फेरी म्हणून जातो व्यापारी. मग पुढच्या वेळ आलं की मॅच्युरिटी का आला नाही असं विचारतात. आम्ही तर ग्राहकच आहे. व्यापारी सुद्धा इथं येऊन घेऊन जातात. व्यापारी सगळी जागेवर जागेवर येऊन घेऊन जातात. हेच माल आम्हाला पाहिजेच सांगतात. असं कधी सर आपण ऐकलं होतं का? शेतकरी व्यापाऱ्याच्या पाठीमागे लागलेलं ऐकलं है की नाही? व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याचे पैसे बुडवलेले ऐकलं है की नाही? रस्त्यावर माल फेकलेला आपण ऐकलं ऐकलं का नाही? असं कधी ऐकलं होतं का सर व्यापारी शेतकऱ्याच्या मागे लागलाय? आम्ही आणि हे मंदीचा काळ होता म्हणजे त्याला मार्केट जो आंब्या सीझन असतोय त्यात दर खाली पडतोय सांगाल म्हणजे आता दर नसतोय त्या सुद्धा आम्ही टिकून राहिलो. आम्हाला सरासरी आता 10-11 रुपये दर पडला. सरासरी आता त्या मंदी सुद्धा आता इथन पुढे काय पपईची मंदी सर 2 रुपयावर पण येते. होय होय बरोबर. 2 रुपयावर पण येते. 5 रुपयावर पण येते. 35 रुपयावर पण जाते. आमच्या बरोबर एकानं प्लॉट केलाय यानं आम्हाला रोपा दिला त्याचं 3.5 रुपयांनी चालल्या. किती? 3.5 रुपयांनी गेली. आणि आपला आज काय दर आहे सर? आज आपल्याला आता 10-11-12-13 रुपयांना 14 रुपयांना 14 रुपये 3.5 नको धरायला आपल्याला त्यांची 4 रुपये धरू. त्यावेळेला आत्ताच नव्हतं म्हणजे 2 महिन्यापूर्वी. बरं 3.5 रुपयानं त्यांचं ज्यावेळेला 3.5 गेलं त्यावेळेला आपलं काय धरायला? 7 रुपयांनी गेले. ते म्हणजे डबल रेट आपल्याला मिळतो. डबल रेट मिळाला. हा डबल एकच व्यापारी जो तेच व्यापारी आपल्याला 7 रुपयानं दिला आणि त्यांचा 3.5 देतला दुसरा. रोपतीच एवढी आपली क्वालिटी. रोपतीच लागण एकाच टायमाची. हार्वेस्टिंग एकाच टायमाचं. डबल काम मिळतोय सर. बरोबर. आपण अभ्यास केला पाहिजे. व्यापारी पण एकच आहे. आणि एकाच दिवशी माल काढतात. बरोबर. एकाच वेळा घेतलेला. ही जादू म्हणायची काय म्हणाय सर? नाही आपला मालच चांगला आहे. क्वालिटी आहे. आकर्षक आहे आणि गुड. आपलं सर रान एवढं काळं आहे की नाही? पूर्ण काळं रान. मी जरा झूम करून दाखवतोय. काळ्या रानात असं रान चिकट असतं. तरी सांगितलं की तुम्ही इथं पपईच लावू नका. का बरं? कारण इथं हे पाणथळ आहे. पपईला पाणी जास्त चालत नाही. तुमचं प्लॉट सक्सेस होणार नाही. फेल जाणार आम्हाला. होय सांगितलं होतं. तर एकदा आम्ही मनावर घेतलं तर त्यांनी सांगितलं तू करणार आहेस ना कर. तुला नुकसान झालं की आम्ही सगळं देतो. बरं. एवढं कॉन्फिडन्स दिला तुम्हाला आणि त्यात आपण तर वैदिकचा जोड आहे. करायचं म्हटलं तर केलंच ते आम्ही. मात्र सगळंच ते अगदी जुळून आलं सगळंच. सांग लोकांचं काय माहितीये का सर? नाच न जाणे अंगण टेढा. नाचाला यायचं नाही फक्त नागबं कुठला ठेवायचं.
हा लक्षात आलं का, हे शेतकऱ्यांना सवय लागलेली आहे. बरोबर. म्हणजे आपण यात काय शिकलं पाहिजे सर, जे काय पोषण द्यायचं ते कशाला दिलं पाहिजे, पिकाला मातीला दिलं पाहिजे. आता आपल्या मातीमध्ये काय बदल झाला, अगोदरची माती म्हणा आताच्या मातीत काय बदल झाला का? बरंच फरक होतो, भुसभुशीत झाली आहे का नाही. आता तुम्ही शेती किती वर्ष झालं करताय? शेती आम्ही लहानपणापासून करतोय. अगोदर शेती केली सर, रासायनिक शेती केली, आता ही वैदिक शेती. रासायनिक शेती आणि वैदिक शेतीतला तुम्हाला बदल काय जाणवतोय सर? रासायनिक तात्पुरतं ते वाटतंय, चांगलं वाटतंय, फ्रेश वाटतंय. खरं त्याच्यावर आम्ही भाजीपाला कधी करत नाही, तर इतर कुठलेही पिका गेले की त्याला तात्पुरतं तेवढंच कलर दिसतोय किंवा वाढ दिसतोय, ती टिकून राहत नाही. त्याला मात्र आम्ही काय केलं नाही, मात्र हाय अजून फ्रेश वाटतोय. फ्रेश वाटतोय, फ्रेश वाटतोय. सर 11 महिन्यात 4 स्प्रे मारली, हे जर एखाद्या पपईच्या शेतकऱ्यांना सांगितलं ते काय म्हणतील माहिती का? हे तुम्ही धादांत खोटं बोलताय म्हणणार. हे नाही, तसं 4 वे मारलंच नाही. आणि आता आम्ही काल जरा थोडस हे वाटलं म्हणून आम्ही काल मारलं. एक दिवस मारलं ठेवलं, मीच मारतोय औषध, ते 4 दिवस तस राहिलं, तर आज मारलं त्याला. म्हणजे ते औषध जरी कंटिन्यू मारत नाही आपण, कंटिन्यू नाहीच. जे काय देते ते आपण पोषणाच्या फवारण्या देतो, रोगावरच्या फवारण्या देतो. रोगावरचं नाही आणि रोग कुठं नाहीच आपल्याकडे. अनुभव प्रमाण बोललं की नाही, तर आपण जर रासायनिक आणि हे ते करण्यापेक्षा विष तयार करण्यापेक्षा की नाही, शेती बी टिकावं आणि माणसाचं आरोग्य बी राहावं, त्यासाठी जर वैदिक पद्धतीकडे वळलं तर नक्कीच आपलं उत्पन्न बी मिळेल, खर्च वाढला आणि शेतकरी माणूस टिकल आणि शेती बी टिकल. त्यासाठी वैदिक खरोखर चांगलं प्रॉडक्ट आहे सगळी, हे वैदिक खतं जरूर वापरावं असं माझं तर मत. तर राम सरांनी एवढी चांगली टेक्नॉलॉजी तयार केली आहे का नाही, तुम्ही राम सरांना काय संदेश द्याल सर? तर काय आम्ही त्यांनी जो हे वैदिकचा जो उपक्रम अभियान जे राबवलेला आहे, अभियान राबवला, खरोखर त्यांना सलाम करण्यासारखंच आहे. त्यांनी एक शेतकऱ्यासाठी एक संजीवनी दिलेली आहे. खरोखर शेतकरी बी जगला पाहिजे, माणसं जगली पाहिजेत आणि शेती टिकली पाहिजे. आणि खाणाऱ्या ग्राहकाचं जर आरोग्य जर बघायला गेलो, तेच की तेच माणसं टिकली, म्हणजे हे जी विषमुक्त शेती ज्यांनी त्यांनी निर्माण केली राम सरांनी, खरोखर ही आता गरजेचं आहे. काळाची गरज आहे, काळाची गरज. कोल्हापूर जिल्हा सर शिरूर तालुका बघायला गेलो तर कॅन्सरचे किती प्रमाण आहे रोगाचे, तेच की रासायनिक खत आणि नको ती औषधं ही अशी फवारणी केली की ती होणारच. आता मार्केटला आपण जो दराचा जो तफावत बघितला, शिरूर तालुक्यातलं जर मार्केटला फळ गेलं सर तर ते पहिलं खपवलं जात नाही, त्याचा सौदा पहिल्यांदा होत नाही, सगळ्यात शेवटी त्याचा सौदा होतो. ज्यावेळेला तुटवडा पडतो त्यावेळेला शिरूर तालुक्यातला सौदा होतो. खरं आहे, खोटं आहे सर? आम्ही खोटं बोलतोय का बरं? तिथं केमिकलचा अत्याचार झालेला झालाय का नाही? बरोबर. मग सर अत्याचार करून त्याच्याकडून उत्पादन घेण्यापेक्षा त्याला प्राकृतिक पोषण द्या. ह्याला जातोय की नाही आम्ही बाजारात बसतोय की नाही, फळ बघितलं की नाही, हे तुम्ही काय औषध मारलाय असं विचारतात. हे तुम्ही नाही आम्ही औषध बिषध काय नाही, हे औषध मारलेलं औषध म्हणून आणलेलं आहे असं म्हणतात. डोक्यात असं बसलं की ते हे औषध मारून कलर आणलेला आहे असं, एवढं म्हणजे कलर शायनिंग आहे, शायनिंग चांगलं बघायला. अगदी कसं आहे सर, अगदी जबरदस्त आहे. अजून अजून पूर्ण अजून याला शायनिंग येते, आता नुसता कुठे पट्टा पडला, पट्टा पडला आता चालू झाला याला पकवायला. तर तुम्ही ही पपई खाऊन बघितली का? आम्ही खातोय की नाही? तुम्हाला बदल काय वाटलं, टेस्ट काय वाटते? टेस्ट म्हणजे असले आम्ही पपईच अजून खाल्ली नाही. असली पपई आधी आम्ही खात होतो की नाही, त्या पद्धतीने आपण ह्याच्यात आपण परसबागेत वगैरे लावत होतो, कुठंतरी एखादं लावत होतो लावत होतो, तसलं आपण बाजारातलं आणून आम्ही असं टेस्ट नव्हतो. नाही, बाजारातली जी आपण पपई खातो त्याची चव कशी असते? चव एवढी कशी पांचट येते, पांचट येते किंवा एवढं सपक एवढं काही हे टेस्टी वाटत नाही. एकदा खाल्ली की परत
खाणार जे ग्राहक आहेत त्यांची प्रतिक्रिया काय आहे तुम्हाला? खाणार ग्राहक मी सांगतोय ना वा उडकत येतात आम्हाला, एखाद आठवड्यात आम्ही गेलो नाही तर विचारतात मागच्या आठवड्यात काला नाही म्हणून असं विचारतात. हे जे समाधान आहे सर, हे पैसे देऊन तर समाधान आपल्याला मिळेल? पैसे सांगेल तेवढं देत सांगेल तेवढं सांगेल तेवढं देत. आता तुम्ही हात विक्री करता सर? हात विक्री करतोय. एक किलोचे आतले 20 रुपयाचे खाली जात नाही. 20 रुपये आतलं जे लहान असते ते लहान असते. 1 किलोचे आतले 20 रुपयाचे खाली जात. म्हणजे किती पट दर वाढवून मिळाला सर? हे काय मार्केटच्या तिप्पट चौपट होते. म्हणजे शेतकऱ्यापाशी सगळ्या कला पाहिजेत सर, पिकवायचे कला पाहिजे, विक्रीची पण कला पाहिजे. पिकून बी पण त्याचं मार्केटिंग बी झालं पाहिजे आपल्याला पाहिजे. मग कुठे तटल ते स्वतःची तयारी पाहिजे की होय बाबा बाजारात विकायचं आणि त्याचे पैसे करायला पाहिजे. तरच नाही तर दुसऱ्याच्यावर अवलंबून व्यापारावर अवलंबून राहून चालणार नाही. आता आपण सर प्लॉट मध्ये मुळी बघतो हे की नाही? ही मुळी किती आहे जरा बघा बरं. ही मुळी आहे एवढ्या वर्षात बरंच आहे. ती 4 फुटावरच खाली आहे. आपण बघतोय इथे पाला पडला होता किती वर आले बघा. अजून जरा सुद्धा आपण माती हलवलेली नाही. नाही जरा जरा माती काढा बरं जरा सर बघा. सहज जरी नुसती माती जरा जरा ढकलली तर मुळी कशी येते पूर्णपणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूर्णपणे पांढरी मुळी आहे. ऍक्टिव्ह मुळी आहे सगळी. अशी मुळी कधी बघायला मिळाली का वरच्या थरात? नाही. जमीन किती भुसभुशी झाली? जमीन भुसभुशी. अगोदर जमीन कशी असायची आपली? चिकट आणि घट असणार. कडक असायची? कडक असणार. आहे का नाही? सर ड्रिप ऍप्लिकेशन मध्ये आपण काय काय वापरलं सर? ड्रिप याच्यामध्ये आपण सॉइल चार्जर चार्जरचा वापर कंटिन्यू चालू आहे. प्रत्येक आठवड्याला एकदा आपण ड्रिप ऍप्लिकेशन मध्ये देतात. त्याचा फायदा काय झाला? नाही मुळ त्या मुळ वाढली वाढली आता उकरून बघितले आम्ही. आता हे करले सगळे मुळ वर आलेले वरच आहेत मुळे. हे का नाही? एवढ्या वरच्या थरात मुळे जे राम सर नेहमी सांगतात बघा मुळीवर आणि पानावर काम केलं. बरोबर. मुळे एवढं आपण त्याची पांढरी मुळे एवढी सुटले त्याला की जरा सुद्धा उकरू देत नाही. ते जरा माती अशी वर केली केली की सगळी वर मुळे सारखी मुळे जायचं मुळे दिसते. तर सर तुम्हाला सॉइल टेक्नॉलॉजी माहिती कशी कळाली? तुम्ही याकडे वळाला कसं? माहिती म्हणजे तसं युट्यूबवर बघूनच की आम्हाला माहिती काय नव्हतं. माहिती नव्हतं सहज युट्यूबवर बघितलं. मग ते पपई करायचे म्हटल्यावर पपईवर ते मग सॉइल चार्जेस सांगायला मग शक्यतो आम्हाला रासायनिक आणि हे ते करण्यापेक्षा आपण एक सेंद्रिय पद्धतीने कुठलं काय होतं काय बघाल. मग युट्यूबवर बघितलं की शेतीचं रामसरांचं आम्ही बघितलं सारखं युट्यूबवर बघत होते कुठलं वेगळं काय असतील ते. मग ते रामसरांचं मग बऱ्याच वेळा आम्हाला ते समजलं माहिती. मग त्या नंबरवर एकदा आम्ही कॉन्टॅक्ट केलं. मग ते सोलापूर जिल्ह्यातले त्या शेतकऱ्याला आम्ही कॉन्टॅक्ट केलं. त्यांनी सांगितलं की असं असं त्यांचा नंबर दिला. मग त्यांनी कोल्हापूर शिवाजी चव्हाण सरांचा नंबर दिला. मग त्यांना फोन केलं. मग असा मग ते कवल नंबर त्यांनी सांगितलं. त्यांनी मग त्यांनी वापर चालू सर. तुम्ही युट्यूबला व्हिडिओ आतापर्यंत किती बघितले असतील? हे बरे सारखं बघतोय. रिकाम असेल त्यावेळेला ते युट्यूब बघायचं. ते व्हिडिओ बघण्याचा फायदा काय होतो का? माहिती मिळते, ज्ञान मिळते. आपण काय करायला पाहिजे, काय केलंय, काय केलं बरोबर, पुढच्या शेतकऱ्यांनी काय केलं, त्यांना काय रिझल्ट आले, कॉन्फिडन्स येतो. बरोबर. जसं व्हिडिओ मध्ये बघितलं तसं आपलं प्लॉट आहे का? आहे. बरेच शेतकरी म्हणतात की युट्यूबला जे येणारे जे व्हिडिओ आहे सगळे फेक असतात. आमचं तर प्लॉट आहे सगळा अगदी आम्ही क्लिअर सांगितलं आहे की नाही. माणूस खोटं बोललो, पीक खोटं बोललो का? नाही नाही नाही. आहे की नाही? जे आहे ती परिस्थिती सत्य आहे. तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं मिळालं? मार्गदर्शन आम्हाला चव्हाण सरांचा आणि चुडमुंगे त्यांचं एक मार्गदर्शन मिळालं. सर नमस्ते. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा सर. युवराज सुभाष चुडमुंगे, राहणार शिरोळ, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. मोबाईल नंबर सांगा सर. 96 89 37 44 36. ओके थँक्यू. बेस्ट ऑफ लक सर.